नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या या लाडक्या तुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल। को पॉवर्ड बाय बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर, इटर्नल स्पेशल पार्टनर सनी ऑइल। तर मंडळी, तुमचा आठवडा गोड करण्यासाठी परत एकदा आम्ही तुमच्या घरात दाखल झालेलो आहोत। खरं तर आज इतकं गोड वातावरण झालेलं आहे, कारण कार्यक्रम गोड आहे, यातले विनोद गोड आहेत, येणारी ही सगळी मंडळी गोड आहेत, पाहुणे गोड आहेत, आणि एक सिनेमा येणार आहे तो सुद्धा खूप गोड आहे, ज्याचं नाव आहे होम स्वीट होम। आणि याच सिनेमाच्या निमित्तानं या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अभिनेते आणि या सिनेमाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांना। बसण्याची विनंती करतो। स्वागत करूयात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं। वा वा मृणालजी, मनापासून स्वागत, बसण्याची विनंती करतो। आणि स्वागत करूयात अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचं। खूप छान वाटतंय की आज इतके गोड पाहुणे आलेले आहेत, पण या भागाच्या सुरुवातीलाच एका व्यक्तीला आम्ही प्रचंड मिस करतोय, जी व्यक्ती या सिनेमाचा भाग आहे आणि ज्या व्यक्तीनं या मराठी चित्रपटसृष्टीला, मराठी नाट्यसृष्टीला, हिंदी चित्रपटसृष्टीला खूप मोठं योगदान दिलं। या मंचावर सुद्धा त्या दोन वेळा आल्या होत्या। आणि असं म्हणतात की कलाकार कधी कुठे जात नसतो, तो आपल्यामध्येच असतो, कारण त्यांनी इतक्या छान छान कलाकृती आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत, त्या बघत आपण आयुष्यभर त्यांना समोर पाहत असतो, ते आपल्यासाठी जगत असतात। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांच्यासाठी। ऋषिकेश, तुमचा सिनेमा आहे, सुरुवातीला तुम्हालाच मला विचारायचं आहे, खरं तर रीमा ताईंचा हा शेवटचा सिनेमा काय सांगा? नट म्हणून त्यांच्यावर काम करण्याची इच्छा होती, पण दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्यावर काम करेन हे याचा मी विचार पण नव्हता केला। त्यांना खूप आवडला होता हा प्रोजेक्ट, आणि त्या निनाताईने असं म्हणाले होते की हा एक सिनेमा असा आहे की मला असं वाटतं की हे माझ्या होप्स आहेत या प्रोजेक्टपासून, आणि हे त्या कायम आहेतच, म्हणजे या मंचावरही आत्ता आहेत, रिलीजच्या प्रीमियरच्या दिवशी ती असणार आहेत, आणि इथून पुढे प्रेक्षकांच्या मनात, आपल्या मनात त्या चिरंतन असणार आहेत। वा वा वा, नक्कीच नक्कीच नक्कीच। आता येणार आहे सिनेमाकडे, होम स्वीट होम, खूप गोड नाव आहे, काय हा सिनेमा? कुणीही बघा, कुठलाही माणूस बघा, आपल्या घराविषयी प्रेम असतं, हो, आपल्या शाळेविषयी प्रेम असतं, आपल्या कॉलेजविषयी असतं, ज्या ऑफिसमध्ये काम करतो त्या ऑफिसविषयी प्रेम असतं, हो। ह्या सगळ्या गोष्टी सोडून जाताना माणसाला एक हुरहुर लागतं पहिल्यांदा, की हे घर सोडून जायचंय, शाळा सोडून जायचंय, कॉलेज सोडून जायचं, ऑफिस सोडून जायचंय, रिटायर व्हायचंय, तर हे ही जी हुरहुर आहे ना ती आमच्या दोघांमध्ये सुरू होते, की आपण काय करूया, आपण घर बदलायचं नाही बदलायचं, हे चौथ्या मधल्यावर आहे, जिने त्रास, गुडघे वय, या सगळ्याचं कॉम्बिनेशन, आणि मग त्यातनं ते सगळं सुरू होतं। तर हे जे सुरू होतं ते ह्या फिल्ममध्ये आहे, पण रीमाजी गेल्या हे फार दुःख झालं, असं वाटलं की नको जायला, अचानक गेल्या त्या। होम स्वीट होमच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आज या मंचावरती आलेले आहेत, आणि कोल्हापूर, कोल्हापूरचं मोठं कनेक्शन आहे, कारण कोल्हापूरचा रांगणागडी इथं बसलेलंच आहे, आणि कोल्हापूरची माती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ ज्या मातीनं आपल्याला दाखवला ही कोल्हापूरची माती, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा, इस्तमन कलर, आत्ताचा डिजिटल सिनेमा, आपण जाणार आहोत ब्लॅक अँड व्हाईट एरामध्ये, आणि ब्लॅक अँड व्हाईट एरामधले अनेक सिनेमे आपल्याला खूप आवडले। साधी माणसं हा सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, आमच्या लोकांनी एक वेगळा सिनेमा बनवलेला, अतिशहाणी माणसं। तर बघूयात आता आमचा हा सिनेमा अतिशहाणी माणसं, आणि त्यासाठी सगळ्या कलाकारांना विनंती करेल, कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा। जोरदार टाळ्या। तर सुरुवातीलाच भेटूयात आमच्या कथेतल्या नायिकेला।
बर्थडेचे फुगे फुगवते हा व्यवसाय आहे आमचा, मला नाही ओळखलं. नाही, पार्वती माझं नाव. अच्छा, उर्फ जयश्री डोंबिवलीकर घरकर. काय 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 काय? पार्वती उर्फ जयश्री डोंबिवलीकर घरकर. केवढं मोठं आडनाव केलं, गडकर होतो त्यांचं फक्त. माझं डोंबिवली घरकर आहे. का? माझं घर डोंबिवलीत आहे ना. पण हे काय केलं तुम्ही? असं हवा भरता तुम्ही त्याच्यातून, भात्यातून? होय होय, आमचं की नाही, ह्यो बिझनेस आहे. होय होय, आम्ही ह्याच्यातनं हवा भरतो. ही तर कुठल्या पण गोष्टीत हवा भरली ना की ती गोष्ट हिट होते एकदम. हो ना, सायकलच्या वेळेला मी ऋषिकेश जोशींना सांगितलं होतं. म्हणलं एकदा घे हवा भरून, ऐकलं नाही माझं. आता आरे कॉलनीत चालवतोय. काय सायकल? भाऊ कदमला बघा, सायकल गेली तरी हवा ज्याच्यामुळे आहे ते मात्र शाबूत ठेवलंय. पण तुम्हाला माहितीये का? काय काय? ते स्वतः कोल्हापूरचीच आहे. तुम्ही सिनेमा करताय कोल्हापूरचा. काय सांगताय सा? तुम्ही कोल्हापूरचे आहात? हो. मग असं पुण्यातल्या असल्यासारखं का वागताय सा? नाही पण ह्या माणसाचं एक कौतुक केलं पाहिजे बाबा. काय? खरंच म्हणजे बघा, जलम बघा ह्या माणसाचा कोल्हापूरचा, हा, आणि ह्या माणूस वागतोय कसा पुण्यात असल्यासारखं. शिक्षण कुठं झालंय? दिल्लीमध्ये NHD मध्ये झालंय त्याचं शिक्षण. आणि करतोय काय? जी मराठी अवॉर्ड मध्ये स्टँड अप कॉमेडी. माणसाची रेंज बघा काय आहे ती. NHD. पण तुम्हाला सर NHD ची डिग्री देताच कामा नाही, तुम्हाला NST ची डिग्री दिली पाहिजे. NST? NST म्हणजे काय? नुसत्या सभान टोमणे. म्हणजे चार चौघ माणसाला उगाच गोळा करायचं, बसवायचं आणि उगाच किस्से ऐकवत बसायचं. बरं, किस्से तेच तेच असतात, फक्त हे कोल्हापुरी मध्ये ऐकवतात आणि अंड्या इंगळे पुणेरी भाषेत. असे मोजू सर. सर तुम्हाला बघून एवढंच करावंसं वाटतं. हे काय? जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नाही म्हणजे जुन्या आठवणी म्हणजे तुम्ही इथं आलता की नाही सर, आपण स्किट केलं एकत्र, त्या आठवणी म्हणते मी. त्या आठवणी जाग. सर तुम्हाला म्हणून सांगते, तुमचा नातू आहे ना, एक नंबर डॅमिस असतो, सुबोध सुबोध भावे, एक नंबर डॅमिस. तुम्हाला सांग का? मग काय, तो तुमचा पिक्चर होता पुष्पक विमान, त्याच्याकडे तुमच्या विमानाचं तिकीट काढायला पैसे नव्हते. अख्ख्या पिक्चरवर तुम्हाला काय सांगत होता? पैसे नाहीत तिकीट काढायला, विमानाचं तिकीट काढायला पैसे नाही. आणि जी मराठीच्या मालिकेवर बघा, बायकोसाठी अख्खं हेलिकॉप्टर घेऊन फिरतो माणूस. ह्याला काय अर्थ राहतो का? तिप्पट वयाच्या आजोबासाठी विमानाचं तिकीट काढायला पैसे नाहीत त्या माणसाकडं, आणि अर्ध्या वयाच्या बायकोसाठी हेलिकॉप्टर. त्या अर्ध्या वयाच्या बायकोला बघून काय म्हणला असेल तो? काय? क्वार्टर वयाची काळजात घुसली. असू द्या असू द्या, आता सोडा ते सगळं. तुम्हाला कॉमेडी कर, जयश्री आहे तुमचं नाव, जयश्री करायचंय. मला एक सांगा सर, समजा जयश्री जर चहा प्यायली तर काय म्हणाल तुम्ही? जयश्री टी. म्हणलं होत ना, असले टुकार जो ह्यांना जाम आवडत. तर हे माझं घर आणि ह्यो आमचा बिझनेस. तुम्हाला म्हणून सांगते, आमचं घर पण की नाही एकदम होम स्वीट होम आहे. कसं काय? खरंच म्हणजे बघा, आमचे सासू सासरे नवरा सगळ्यांना डायबिटीस. पण माझा नवरा खूप प्रेम करतो माझ्यावर. अरे वा, अक्षी राणीवाणी ठेवतोय मला घरात. अगं बाई, आता यायलाच झालेत ते, वावरात गेलेत कामासाठी, येतील आता एवढ्या.
सकाळी तू माझी हरणी नक्षत्रवाणी हा संसाराला देवाजीची छाया एक माणूस रुसलंय आमच्या अर्जुन चंद्र जमिनीवर आलायच नुश साक्षात अप्सराच बसली समोर जणू जबरदस्त सौंदर्य पुण्याच पुण्याच कुणाच मृणाल कुलकर्णी लाज वाटत नाही वय तुम्हाला लाज वाटत नाही इथं हरणी वाणी बायको आहे तुमची हरणी वाणी आणि तुम्हाला आवडते मृणाल कुलकर्णी अगं तू मी हरणीच आहे गारीच राक्षसानं रूप घेतलेलं लाज कशी वाटत नाही तुम्हाला एवढा जर राग होता आमच्यावरती तर कशाला म्हणून लगीन केलं तर आमच्या बरोबर अगे गंमत केली बघ तुझ्यासाठी गमतीनं काय आणलंय मी इश अगं बघ तरी अगं बाई कुत्रा आणलात कुत्रा नाही कोडी बोर आहे ती काय कोडी बोर बाई काय बघू प्यायचं कुठं असत अगं कापूस असतो त्याच्यात त्याच्यात कापूस असत मग काय मजा आहे काय नाही बरं झालं आणलं तुम्ही खूप आवडलं वा 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 सकाळच्या चूल पेटत नाही थोडा थोडा कापूस काढून काय बोलणार आता आव थकला असाल नाही वय वय माझ्यासाठी गिफ्ट आणून दमला असाल या या अशी इकडे या बसा दोन घास खाऊन घ्या बसा खाली आज की नाही तुमच्या आवडीचा पिझ्झा थापते जरा आणि हे बघा आज घरात बाकी काही नाही त्यामुळे थोडेसे मशरूम पनीर आणि एक्स्ट्रा चीज तेवढं घाल आजचा दिवस कसा मसा ढकला परू अगं किती करतेस माझ्यासाठी मी हा असा तुझ्यासाठी काय बी करू शकलो नाही तुझ्या संध्या इच्छा पुऱ्या करू शकलो नाही मी किती दिवस असा बर्गर खाणार ग मलाही वाटतं की तुला एक दिवस झुणका भाकर खायला घालावी म्हणून असं रडायचं ना तो बडीकड करा सर काय ग असं अजिबात बोलायचं नाही असू आपण गरीब बर्गर खाऊन कसा बसा दिवस ढकलू आपण नाहीच मिळाला एखादा बर्गर तर दोन्ही टायमाला फिंगर चिप्स खाऊ हवं तर अरे हम गरीब हुए तो क्या हुआ तुझा बस झाला टाइमपास पुढे बोल की माणसाला जगण्यासाठी काय लागतो स्वतःच हक्काचं घर आणि दोन टायमाला हक्का नूडल विथ शेजवान सॉस मी सुखी आहे पारू होय अगं किती समजूतदार आहेस ग आणि भोळी सुद्धा शेवटी बायको कुणाची आहे कुणाची तुमचीच आहे ना बरं वावरात जायला उशीर नाही होत का तुम्हाला अग हो ग आय आय ग शेतीसाठी तेच म्हणतो मी पिझ्झा असतो अव पिझ्झा हे असे करतात कामाच्या गडबडीत Oh, my God.
कोणी नाही जणू अगं बाई कोण म्हणायचं आपण पाहू छक्कडराव छक्कडराव म्हणतात छक्कड छक्कड आणि ही कोण सोबत पक्कड नेलकटरच वाटतोय मला तर कैल्या म्हणतात मला कैल्या कैल्या अरे आई वडिलांनी काय तुझं नाव कैल्या ठेवलं कैलास ठेवला सर बाळा कैलास केवढं छान नाव ठेवलं आई वडिलांनी कैलास पर्वतासारखं आणि तू पार मातीचा ढिगारा केलास त्याचा तुझं नाव कैल्या नाही नुसतं कै पाहिजे होत कै तिकडं छकडराव बघा नाही कै पण बोलायला लागली बरोबरच बोलते काय चुकीचं बोलले त्या आता सत्य ते सत्यच असतं का नाही आता मोहन जोशी किती मी नाही म्हणाले तरी डाकू दिल रुबा पिक्चर त्यांनीच केला का नाही काय काम काय काढलं तिकडे गाडी पुढे जाई ना मग स्क्रिप्ट पाठ करायची होती आम्ही रिडिंग करत होतो इथं जज बनून बसला होता करत नाही नाही तस नाही मी काय म्हणते चपलेलाच का चिटकून गेला तस नाही आमचं टरक आहे टरक टरक हो कळलं कळलं गिअर पडणं झालंय म्हणून गाडी पुढे जाई ना आम्हाला कोणीतरी सांगितलं या पंचक्रोशीत एकच चांगला आहे मेकॅनिक म्हणून इथं आलो आणि इथं आल्यावर खात्री पटली की मेकॅनिक लय जबरदस्त असणार कुठ गेलं कुठ मेकॅनिक हा काय एकटाच आहेत घरात आगाऊ बोलू नका उगा इथं हाय ते पाठ होईना आगाऊ कुठून बोलू काय गेली माणसं आहेत एखादी चांगली सोजवळ सुंदर चवळीची सेंग सारखी पोरगी दिसली ना की ही गिधाड लाळ गाळत येतात माग माग कधी येणार आहे ती ती सुंदर चवळीची सेंग ए जास्त बोलू नको कळलं का आम्ही जे फोडणी जिरं वापरतो ना तर जिरं बी तुझ्यापेक्षा मोठं राहतंय कळलं का वय तिकडं ए गप्प बस धनी येत आला आमचे या काय काम होत ए गाडीचे गिअर गुतल्यात ते जरा रिपेअर करायचं होतं मला सांगितलं कोणीतरी इथं चांगला मेकॅनिक राहतो लोक काय काय बी बोलतायत तोंडावरती त्यांना काय बोलायला सायकलची चेन निघाली तरी फुकटात लावून घेतात पैसे देत नाहीत ते जरा गाडीचे गिअर गुतले ते आमच्या चला की दाखवा की हा कोल्हापूरला जायचंय म्हणून म्हटलं काय झालं ते बघा की जरा या दाखवा चल या या तिकडे तिकडे या की या की वा वा म्हणजे कोल्हापूरला जायचं कसं भारी आयडिया सांगितली बरं का तुम्ही अशी जादू तरी काय केली म्हणायची काय नाही गाडी पुढे जात नव्हती म्हटलं मागे तरी जाती का नाही हा मग रिवर्स गिअर टाका ना मागच्या मागचा की कोल्हापूरला वा 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 म्हणजे अशी आयडिया यांनाच सुचणार नाही का वा वा बर येतो आता ओळख झाली म्हणल्यावर सारखं सारखं येणंच होईल हाय पारू अग चुलीत सकाळी लाकूड नाही ना टाकायला त्याला घे की काही कानावर आलंय का तुमच्या हा काय पगडी आली कान एक नंबरचे अहो माझी बहीण येणार आहे नाही ना काय नाही ना येणार आहे नाही ना येते नाही ना येते मला आता सांगतेस हा आलोच मी कुठं चाललाय फेशियल करून येतो चंदनच
कशाला उगा चंदन वाया घालवताय काय या इकडे भांडी घासायचं साबण काथे तेवढं घासून घ्या पटकन काय आनंद झालाय ताई मृणाल जी तुमच्याकडे येणार आहे यातल्या भूमिकेबद्दल पहिल्यांदा आपण बोलूया. होम स्वीट होम मध्ये माझ्या भूमिकेचं नाव आहे मिसेस दिघी आणि एक खूप स्पेशल अपिअरन्स आहे माझा या चित्रपटामध्ये. खरं तर हा सिनेमा संपूर्णतः मोहनकाका आणि रिमाताईच्या खांद्यावर आहे आणि आम्ही सगळे फक्त छोटे छोटे टेकू आहोत या सिनेमातले. पण इतका सुंदर या दोघांनी सीन केलाय म्हणजे सुमित राघवन आणि मृणाल जी की ते बघत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं म्हणजे माझ्या पाणी आलं. वा एवढे सिनेमे केल्यानंतर सुद्धा सीन बघून सुमित राघवन हे अप्रतिम काम अप्रतिम काम. तर हे ऐकायला मिळावं म्हणून आम्ही मोहन काकांची शाबासकी मिळाली पाहिजे रिमाताईची शाबासकी मिळाली पाहिजे आणि रिमाताई या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला आणि अदरवाईज सुद्धा असं नेहमी म्हणायची की मेरिल स्ट्रीपसाठी कसे सिनेमे लिहिले जातात हॉलिवूडमध्ये असं होतं त्या त्या वयाच्या माणसांसाठी ते ते सिनेमे विषय असतात पण आपल्याकडे तसं कागो होत नाही. पण हा सिनेमा ऋषिकेशचा वाचल्यानंतर ती खूप खुश होती की आमच्या वयाला अनुसरून आमच्या वयाच्या पद्धतीचे चित्रपट यासारखे आले पाहिजेत अशी तिची इच्छा. इट वॉज अ ट्रीट टू वर्क विथ दिस टीम. तर आज इथे आलेल्या पाहुण्यांना मला सांगायचं की होऊ दे व्हायरल होऊ दे व्हायरल ही सगळीकडे चर्चा आहे सध्या. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना कौतुकानं सांगावं असं वाटतं की तुम्ही जसे पाहुणे आहात तसे काही नवे पाहुणे या मंचावरती येणार आहेत आता तुम्हाला हसवायला. मंडळी तुम्हाला तर माहिती आहे 24 कॉमेडीचे बाहुबली आम्ही शोधलेले आहेत आणि प्रत्येक भागाला त्यातले काही आपल्यासमोर आपली कला सादर करतात. तर वळूयात आजच्या आपल्या होऊ दे व्हायरलकडे. तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा स्वागत करते चला हवा येऊ द्याच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. मी आजची तुमची सुसंचालिका माझं नाव आहे सेवंती. सेवंती सेवंटी माझं नाव अशासाठी आहे कारण का माझे आई बाबा जे आहेत ते 1970 मध्ये प्रेमात पडले आणि तेव्हाच मी झाले त्यामुळे माझं नाव आहे सेवंटी. तर कसं आहे मंडळी की प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतो की आपल्या प्रमुख पाहुणे इथे येतातच म्हणजे ते आपल्या मासेच मारलेले आहेत त्यामुळे ते आज पण आले आहेत. पण ते खूप महत्त्वाचे व्यक्ती या वेळेला आलेले आहेत. ते एक जे आहेत ते हिंदी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे विलन आहेत आणि दुसरे जे आहेत ते मराठी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे विलन आहेत. अरे देवा चित्रपटसृष्टीतले दोन वेळा म्हणायचं ते पण तर आपण जोरदार त्याने स्वागत करूया मोगॅम्बो यांचं. मोगॅम्बो कुशवा मी काय म्हणतो मोगॅम्बो आता गाडी चालते का तुमची का गिअर ताणला उपसून तुम्ही आणि त्यांच्या जोडीला आज इथे बसणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके खलनायक निव भाऊ फुले. जोरदार आणि आपण स्वागत करणार आहोत आपले सगळ्यात लाडकी डॉक्टर दिलका नाही हास्याचा डॉक्टर जोरदार आणि स्वागत करूया डॉक्टर निलेश साबळे सर. धन्यवाद. म्हणजे
काय ना की चला हवा याचे 400 एपिसोड झाले, तुम्हाला माहिती आहे, आणखी नाही पुढे पण झाले, पण इतकी वर्ष म्हणजे जवळजवळ 425 वर्ष मी एकटीच महिलांशी बाजू आहे, तो किल्ल्या जवळ तुम्ही एकटी तिथे लढवते आणि मी कंटाळले खरंच या सगळ्यांना, म्हणजे किती चालेवरची कसरत करायची मी एकटी महिलेने किती ना. तर आता मला खूप आनंद होतोय, कारण का आता हा किल्ला लढवण्यासाठी आणखीन एक जण इकडे येणार आहे, म्हणजे जण नाही ती जणी आहे, म्हणजे सखी आहे असं आपण म्हणूया. आणि ती इकडे येणार ती महिलांची बाजू मांडण्यासाठीच, म्हणजे ह्याला तर सोने पे सुहागा म्हटलं पाहिजे खरं तर. तो ह्या सुवर्ण क्षणी मी आमंत्रित करणार आहे माझी मैत्रीण, जोरदार टायाने स्वागत करूया, असे पुण्याहून येणार आहे बरं का, जोरदार टायाने स्वागत करूया राशी मलगेच, जी सादर करणार आहे कीर्तन. विठ्ठला ठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. तर मंडळी, आज आपल्या निरूपणाचा विषय आहे महिला आणि त्यांच्यावरचे जोक. तर आजकाल कोणी बी उठते सुटते आणि महिलांवर जोक मारिते, काय म्हणतात, तर महिलांना गाडी चालवता येत नाही, जगात जेवढे जेवढे अपघात झाले त्यात किती वेळेला बाई ड्रायव्हर होती. आणि काय बाईवर अजून जोक, तर बायकांच्या पोटात काय राहत नाही. आणि हा जोक कण करीतो, ज्याला बायकांनी 9 महिने आपल्या पोटात वाढवलं तो हा जोक करीतो. अरे कल्पना चावला आकाशात पोचली, आणि तरी बी आपली लोक पोरीना बाहेर जायचं म्हटलं तर 117 चौकशा करीत. काय तू कुठं चालली, कशाला चालली, काय गरज आहे का, आता लोक कशी येते लहानपणापासून ऐकल्यावर ती पोरगी आपल्या नवऱ्याशी कशी नीट बोलणार आहे सांगा बरं. आणि नवरा काय म्हणत होता, बायका नीट बोलत नाही. यांचे जोक काय, तर कोलंबस आपल्या देशात जन्माला आला असता तर अमेरिकेचा शोधच लागला नसता. आता त्याच्या बायकोने त्याला 10 प्रश्न विचारले असते, कुठं चालले, कशाला चालले, गरज आहे का, आणि मग चाललंय तर येताना बाजी घेऊन ये. अरे दातवाशा, कोलंबसच्या बायकोने त्याला अडवलं नाही म्हणून अमेरिकेचा शोध लागला असं नाहीये. देशाचा शोध लावायला जहाजात प्रवास करायला लागतो, समुद्रात वादळ वाऱ्याची सामना करायची हिम्मत लागती. अरे तू गाडीवर बसला, तुला वारं लागलं तर 10 दिवस तुझं नाक गळत शेमड्या. आणि तुला एसटीत बी जागा खिडकीच्या शेजारची पाहिजे का, तर तुला एसटी लागती. काय शोध लावणार आहे, परसाकडे जाताना याला टमरेल सापडला आणि आलाय अमेरिका शोधायला. पोरींच्या प्रत्येक गोष्टीला या खैरा बांड्यांना त्रास आहे. काय तर पोरीने रुमाल बांधला तरी त्रास, पोरीने गाडीचा ब्रेक नाही दाबला तरी त्रास, पोरीने रस्त्यावर पाय घासून गाडी थांबवली तरी त्रास. अरे बावळ्या, ती गाडी थांबविती तरी तुला पुढच्या ब्रेक दाबला तर तू तिथंच वळ पडतो. आणि नंबर प्लेट व काय, तू सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही. आता ट्रक गेला तरी फरफटीत जातो, ती सोनू कशी भरोसा ठेवणार आहे तुझ्यावर. काय तर त्या दिवशी एक जण म्हणत होता का, पोरी मेसेजचा रिप्लाय नुसता अशा करीत. अरे आता तुला काय तिने निबंध लिहून द्यायचा का रे मोबाईल होऊन घ्या. तू यासारखे 100 जण तिच्या इनबॉक्स मध्ये कटोरा घेऊन बसलेले. अहो मंडळी, कंपनीत कामगार पाहिजे अशी जाहिरात दिली तर मोजून 10 लोक अर्ज घेऊन येतात. आणि पोरीने फेसबुक वर अकाउंट उघडलं ना उघडलं, 100 रिक्वेस्ट आल्याच म्हणून समजा. काय तर कमेंट करीत, नाईस डीपी. अरे तुझा डीपी गेलाय का, तुझ्या घरात 4 दिवस लाईट नाही ते पाय ना. अरे कावळे जेवढे काव काव करीत नाही तेवढे पोर पोरीच्या कमेंट वर वाव वाव करीत.
पोर पोरीला म्हणतात का तुम्ही आम्हाला रिचार्ज मारायला सांगता. अरे तू हायच रिचार्ज मारायचा लायकीचा तर तुला दुसरं काय सांगणार आहे. बर तुला सायन्स मधलं काय जमलं असत, गणितातलं काय जमलं असत तर तुला ते सांगितलं असत, पण तू वाटतच रिचार्ज मारायच्या लायकीचा तर तुला तेच सांगणार. आणि तू देवा पुढे जातो, देवाला 100 चक्रा मारितो का तर नापास व्हावू नये म्हणून. आणि समजा तू नापास झाला तर तू देवाला असं म्हणतो का माझ्या 15 अगरबत्त्या 25 नारळ वाया गेले भरून दे. नाही म्हणितला, कारण देवा समोर गेल्यावर कळित का आपले दोष काय आपल्या कमी काय. आणि जेव्हा माणसाला आपल्या दोषाची जाणीव होते तेव्हा माणूस दुसऱ्याला नाव ठेवायचा बंद करीतो. जेव्हा आपण चांगल्याला चांगलं म्हणायला शिकू तेव्हा काहीतरी होणार. आणि जी बायकांवर फालतू जोक करीतात ना त्यांचा टाळू कदाचित त्यांच्या आईने नीट भरलेला नसेल असं आपण समजून घ्यायचं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ताशी. क्या बात है, खूप गोड दिसतेस एकतर सगळ्या तुझ्या पेहरावामध्ये आणि तुझा परफॉर्मन्स खूप सुंदर झाला. पण आपण नेमका कसा झाला हे विचारणार आहोत डॉक्टरला. वा वा फारच भारी. राशी तू काय करतेस म्हणजे कॉलेजला आहेस की काय. मी आता थर्ड इयर बायोटेकला आहे. वा 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 वा. आणि तू विषय जो निवडला तो तसा खूपच अवघड आहे. कीर्तन निरूपण करणं, कीर्तन करणं आपल्या महाराष्ट्राची परंपरा. बरं त्यातूनही लोकांना हसवायचं आहे, तारेवरची कसरत करायची आहे, कारण कीर्तन अध्यात्म हे सगळं सांभाळायचं आहे आणि ते तू फार भारी केलंस खरं तर. तुझं अभिनंदन. खूप छान मोगॅम्बो सर. राशी ऍक्च्युली मोगॅम्बो डर गया. आज के बाद मोगॅम्बो किसी महिला पे जोक नहीं करेगा. सुंदर सुंदर तुझं मनापासून अभिनंदन आणि ढेर सारे आशीर्वाद. भाऊ पण हे कीर्तन बघून असं म्हणावं असं वाटतंय की बाई कीर्तनाला का होईना वाढ. आणि आता राशी आपण बघणार आहोत की तुझ्या श्रमाचं फळ म्हणजे मेहनतीचं फळ तुला काय मिळालंय. हापूस. क्या बात है. क्या बात है. पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. वा 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 वा. फारच मजा आलेली आहे. आणि आज आपण वळणार आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. कसं आहे ना मंडळी की आताच नुकते गणपती झाले. खूप लोक कोकणात गेली गणपतीसाठी, तिथे त्यांनी साजरा केला सण गणपतीचा, पण तिकडे माघारी आली. पण आज आम्ही तुम्हाला परत कोकणात घेऊन जाणार आहोत. हो. आणि तिथे एक स्कूल आहे, शाळा त्या कोकणामध्ये. आणि तिकडे एक सर आहेत, त्यांचं एक म्हणणं आहे ते काय ते आपण ऐकणार आहोत. जवळजवळ त्यांनी आपण स्वागत करूया या मंचावरती अनंत ठीक यांचं रत्नागिरीहून. रत्नागिरीहून. राम राम मंडळी. राम राम. काय समाजी तुमचा स्वागत करता. पाच रत्नागिरीतून आलाय. म्हणजे कसं आमच्या कोकणात कोण शिक्षक होत नाही आणि जर कधी शिक्षक झाला. कस कस. आणि जर कधी शिक्षक झाला कोणाला शिकवत नाही. म्हणजे कसा वैभव मागणे सोड ना. आणि कोणाला शिकवला नाही तर फक्त अद्दलच शिकू. फक्त अद्दल शिकवतो असा आमचा कोकणी माणूस. काय समजली. हा त्या ही माझी शाळा आहे. म्हणजे कसं शाळा माझी जरा मोठीच आहे. म्हणजे काय आहे आज आमची पोरांची परीक्षा आहे.
परीक्षा म्हणजे एकदम कडक परीक्षा आहे. काय समजलं? सरकार बोललं होतं की 8वी पर्यंत पोरांना परीक्षा पास करायचा, तर पण मी आपली भाऊ परीक्षा घेता. तर तुम्हाला काय वाटतं याला खास आहे? पण मला खास नाही आहे, पण मला खास नाही, समजून घ्या. म्हणजे कसा कोणाच्या तावडीत नको गावायला हो, म्हणून म्हणून आमची आम्ही पोरांची परीक्षा ठेवली. आता माझी पोरं येतीलच, मी टायमात येतात. हो 10:30 म्हणजे 10:30 10:30 वाजता नाही आली तर 11 वाजता येतात. बोला गुरुजी. ए काय रे, तुम्हाला उशीर का झाला? ए गुरुजी, तू तुझा शिकव, शानपण नाही करायचं, समजलं काय? ए कोणता बोलतो रे, मी तुझ्यावर आहे काय? एवढा तर आहे, एवढा ते. अरे बघ ना, तुझ्यावर आहे काय? बोला गुरुजींना. आता बसा बसा बसा, आता आपली परीक्षा या, समजून घ्या. परीक्षेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही डब्यातून काय काय आणलं माहित त्या सांगा. मी भेळ. भेळ? भेळ. वा वा, पिंकी पास. मी बल्याचं सुकटं आणलं सर. बल्याचं सुकटं? वा, सरडे पास. वा वा. तू काय आणलं रे? पटोळीची भाजी. तू नापास. गुरुजी, हा माझा अन्याय होय हो. हा माझ्यावर अन्याय होय हो. पटकीला गावाला हा बघा, पुण्यातला कोकणी. गुरुजी ते माझं सोडा, तुम्ही पहिले का प्रश्न उत्तर द्या मला. मला सांगा ते न्यूटनचा नियम काय असतो सांगा. तर आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आता पहिला काय बघायचा, मामा आहे काही तांजे भाग. म्हणजे कसा, आता न्यूटन मारतोय आणि जर तुला मामान पकडलान तर 100 रुपयाची पावती भाडी. बाकी काय नाही. न्यूटन मारता वेळेला फक्त मामा आहे काही तर बघायचा. मग हा न्यूटनचा पहिला नियम. पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय? प्रमेय नसतं ते, प्रेम असतं. प्रेम आमच्या गावात त्या पोरापुरी आहेत ना, या चणकायच्या दोलाच्या मागं डोंगर आहे ना, ते डोंगराच्या खाली जाऊन प्रेम करतात. प्रेमय असा म्हणतात त्याला. म्हणून तर प्रेमय असतो, प्रेमय नसतो. आर्चिमिडीचा सिद्धांत काय आहे? तुला सांगता आर्चिमिडीचा सिद्धांत, ते आमच्या गावातली आर्ची आहे ना, हा ती मिडी घाल. ती काय झाला, ती एक दिवस मिडी घालून गेली कुठं, त्या या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली. त्या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली ता तोरच करता सिद्ध नाही का नाही, त्यानं तिला बघितलं तर तिच्या पिरामात पडला. पिरामात पडला तर वाटत तिरव तर तोरच करायचा सिद्धांनी त्याला प्रपोज आणला. प्रपोज आणला तेव्हा आर्ची काय म्हणाली, मी लग्न करणार नाही. लग्न म्हणजे नकार दिला तिला. काय समज, तर माझा तोरच करायच्या प्रेमाचा काय झाला, अंत झाला. म्हणून तर आर्ची मिडीचा सिद्धांत. गुरुजी झालं काय तुमचे सगळं? हा बोल भाऊ, तुझा काय आहे? एकतर तुम्ही 4 भिंतीतली शाळा ना, रस्ते आणली रस्ते आहो. मला पहिले पास करा, तुम्ही पहिले पास करा. आधी पहिली परीक्षा देवा साड्या. तुलाच प्रश्न पहिला विचारता. बोला. बघा, एका नळातून एका सेकंदाला एका मिलीचे जर 2 थेंब पाणी पडत असत तर एका तासाला बालडीत किती पाणी साचल? 8.5 लिटर. हात पाव लिटर. तू नापास रे. काम काय, आता नळ गळतय का नाही? आता प्लांबर आणायचा. आता नळ खराब झाला तर दुरुस्त करायचा का नाही? समजा 2-3 दिवस पाणी नाही आला तर आईशीला पाणी भरायला कुठे जावं लागल? तर या वरच्या विहिरीवर जावं लागेल. कोणाला त्रास हो, कोणाला त्रास? आणि मला सांग, त्या 4 भिंतीतलं शिक्षण घेऊन काय करायचं आहे तुला? अरे त्या 4 भिंत सोडून बाहेर ये. म्हणून तुला समजल की बाहेर शिक्षण खरं काय आहे ते. जा तुम्ही सगळं पाहा. या पोरांनी माझा जीव घेतला असता. काय उचलतात, काय टाकतात? कोण तुम्हाला सांगता उचलतात? ही 8वी पर्यंत शिक्षण म्हणजे परीक्षेमध्ये हे लोक पास होतील.
पण आयुष्याच्या परीक्षेमध्ये कसं पास होतील तुम्हाला माहितीत आहे का? मी 8 वर्ष बीएड केला, बापान मला कर्ज काढून शिक्षण दिलं, पण काय फायदा, काय धन नोकरी नाही काय. तुम्हाला सांगतो शिक्षण घेतलंय ते फुकट नको जायला म्हणून या आमच्या गावातल्या उन्हाळ पोरांना शिकवतो. आजकाल मराठी चालायला कोण विचारत नाही आणि आजकाल मराठी कोण शिकतच नाही. हो, गावागावात मारली शाळा ओसाड पडली आहेत, शिक्षकांनी काय करायचं, कुठे जायचं, म्हणून आपल्याशी गुरा घेतो आणि जातो रानात. काय सांगते तवा कुठे ही शाळा नावाची परीक्षा मध्ये नक्कर होती आमची. बाय पंडे माझी गाय बघा, माग होतच का नाही, फटकीला गावलीस माग हो आला येत फटकीला माग हो आला तिच्या मायला झोपास. वा काय मजा आणलीस. आणि ही भाषाच ऐकायला इतकी गोड आहे की पहिल्यांदाच आय थिंक ह्या पर्वामध्ये ही भाषा घेऊन कोणीतरी आलंय आणि खरंच तू खूप मजा आणलीस. वा वा अनंत जोरदार टाळ्या खरंच. अनंत तू काय करतोस, म्हणजे अभिनयच करतोस की काय वेगळा व्यवसाय? मी काम करतो, इलेक्ट्रिशियन आहे. इलेक्ट्रिशियन आहेस तू? अरे लाईट गेली होती आता. पण माहितीये का, हा इलेक्ट्रिशियन असल्यामुळे लोकांशी कनेक्शन करतो लगेच. लक्षात आलं, करेक्ट आहे, करेक्ट आहे. बाई तुझं आडनाव ठीक नाही, बेस्ट असायला पाहिजे. वा 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 बेस्ट, कारण आम्हाला अनंत आनंद दिलाय. क्या बात है, वाह. मोगाम्बो खुशवा, खुशवा मोगाम्बो, हम देते तुमको मँगो. मोगाम्बो ला एक हापूस आंबो द्यायचा होतो तुम्हाला, त्यांनी 10 देऊन टाकले. जोरदार टाळ्या. डॉक्टरला विचारणार आहे की अनंत रत्नागिरीचा आहे, त्यामुळे तू आता काय देणार आहेस तू समजूनच त्याला द्या. आता हे तर फळ तुमचं आहे, आम्ही तुम्हाला काय द्यायचं हे आम्ही तुमच्याकडूनच घेतो, तुम्हाला देतो. पण निर्विवाद हापूस मिळालेला आहे अनंत, कौतुक आहे. तर मंडळी खूप छान वाटतं की होम स्वीट होम या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आज या मंचावरती आलेले आहेत. या सगळ्यांना आपण एका भागात तर निरोप देणार नाही आहोत, याच सगळ्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल, को पॉवर्ड बाय बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर, इटर्नल स्पेशल पार्टनर सनी ऑइल.